जय शिवराय। मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आशा करतो तुम्ही सगळे बरे असाल। माझं नाव आहे सतीश, आलेलो अथर्व आर्ट्समध्ये। यांच्याकडे देवीच्या मूर्त्याही तयार होतात। गणपती बाप्पाच्या खूप सुंदर मूर्त्या होत्या यांच्याकडे, आता देवीच्या मूर्त्याही तयार होत आहेत। तर या व्हिडिओमध्ये आपण अथर्व आर्ट्समध्ये ज्या मूर्त्या तयार होत आहेत ते बघणार आहोत। अजून मूर्त्या कच्च्या आहेत, पूर्णपणे रेडी नाही झालेल्या आहेत। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। मूर्तीला पेंटिंग करता है जितेंद्र साहेब। जितेंद्र साहेब नमस्कार, कसे केले गणपती? छान। कसं काय, जो देवबाप्पांच्या भक्तांचा रिस्पॉन्स काय होता? मूर्त्या सगळ्या गेल्या? मूर्त्या जवळपास 75% मूर्त्या गेलेल्या आहे। असं आहे काय? छान झालं आहे। ओके। आणि कोरोनाचं सावट थोडंसं गणपती बाप्पांनी कमी केलं, कमी केलं यावर्षी। म्हणजे 2020 पेक्षा 2021 हा चांगला गेला तुमच्यासाठी। आणि आता काय चालली देवींची तयारी, कशी काय? देवीची तयारी आता थोडी घाई गडबड आहे, कमी दिवस राहिले। मागल्या वर्षी थोडा वेळ होता, यावर्षी खूपच कमी वेळ आहे। आणि ऑर्डर आता येणार, सुरुवात झाली ऑर्डरीला। गणपतीचं गणपती विसर्जन झालं, बस दुसऱ्या दिवसापासून आता सुरुवात झाली ऑर्डर। ऑर्डर यायची सुरुवात झाली, यायची सुरुवात झाली। आता हळूहळू चार फुटाच्या मूर्त्या आहेत, चार फुटापर्यंत। ओके। तर मित्रांनो, खूप कमी दिवस राहिलेले आहेत नवरात्री उत्सवासाठी 2021, आणि तयारी जोरात चालू आहे मूर्तिकारांची। कलरचं काम चालू आहे। अथर्व आर्ट्स लालबाग गणेश टॉकीजच्या ऑपोजिट आहे हा वर्कशॉप। मूर्त्या रेडी होत आहेत। Thank you.
तर मित्रांनो मी आलेलो आहे अथर्व आर्टचा अजून एक मोठा असा वर्कशॉप आहे तिकडे मूर्त्या रेडी होत आहेत त्या वर्कशॉपमध्ये मित्रांनो आशा करतो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा. धन्यवाद सतीश. पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर.